उन्हाळ्यात केळी खाण्याचे फायदे काय? नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर उन्हाळ्यात केळी का खाल्ली पाहिजे ते पाहूया. केळी हे वर्षभर उपलब्ध असलेले फळ आहे. चवीप्रमाणेच ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये अनेक महत्त्वाचे गुणधर्म आहेत. केळी आता फक्त उन्हाळ्यात खाण्याचे देखील अनेक फायदे आहे. वर्षाचे 12 महिने बाजारात उपलब्ध असलेले आणि सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे केळी. पण तुम्हाला माहीत आहे का की हे साधे दिसणारे फळ केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. या ऋतूमध्ये केळीचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते. केळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि इतर अनेक पोषक तत्वे केळीमध्ये आढळतात, जे पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. केळी खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात ते आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तर चला मग काय काय फायदे आहे ते पाहूया. नंबर 1, पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्यात लोकांना पचनाच्या समस्या येतात. अशा स्थितीत या ऋतूत केळीचे सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहते. पचनक्रिया सुधारून तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडण्यापासून वाचतात. त्यामुळे रोज केळीचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नंबर 2, लूज मोशनमध्ये फायदेशीर. केळी हे लूज मोशनमध्ये खूप फायदेशीर आहे. केळीचा खूप फायदा होतो. या ऋतूत उष्णतेमुळे लोकांना लूज मोशनचा त्रासही होतो. अशा परिस्थितीत केळीचे सेवन केल्याने त्यांना तात्काळ आराम मिळू शकतो. काळे मीठ मिसळून केळी खाल्ल्यास आराम मिळेल. यासोबतच केळीसोबत साखरेचे काही दाणे खाल्ल्यानेही तुम्हाला फायदा होईल. म्हणून पाहू शकता तुम्ही केळी किती महत्त्वाची आहे. नंबर 3, रक्त पातळ ठेवते. केळी आपल्या शरीरातील रक्त पातळ ठेवण्यास मदत करते. केळी रक्तभिसरण देखील सुधारते. केळ्यामध्ये मॅग्नेशियम असते, ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाले की रक्तवाहिन्यांमधील रक्तभिसरणही सुरळीत होते. नंबर 4, बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर. केळी ही बद्धकोष्ठतेमध्येही फायदेशीर आहे. केळीचे सेवन बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी संजीवनी औषधी वनस्पतीसारखे आहे. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळेल. यासाठी केळीसोबत दूध प्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेवर फायदा होतो. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.